खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटीची आर्थिक मदत देणार। पूर्वी होतं तसं नाट्यगृह उभारण्यात येणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटीची आर्थिक मदत देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली। त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली। यावेळी ते म्हणाले, केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। हे नाट्यगृह युद्ध पातळीवर कोल्हापूर वासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार 25 कोटी रुपयांची गरज आहे। नाट्यगृहाचा विमा 5 कोटीचा होता, उर्वरित रक्कम शासनाकडून दिली जाईल। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल एडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, आयुक्त डॉ के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, तसेच विविध विभागाचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला। उपस्थित माध्यमांशी संवाद साधून त्यांच्या मार्फत त्यांनी कोल्हापूरमधील नागरिकांना आवाहनही केलं। अतिशय 8 तारखेला खरं म्हणजे ही दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल की केशवराव भोसले नाट्यगृह हे ऐतिहासिक नाट्यगृह कोल्हापूरमधलं, त्यांच्या केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 8 तारखेला दुर्दैवाने ही घटना झाली आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे हे जळून खाक झालं। खरं म्हणजे नाट्यगृह अनेक असतात, परंतु काही नाट्यगृह जे आहेत त्याच्याशी कलावंतांचं आणि श्रोत्यांचं देखील एक जिव्हाळ्याचं नातं असतं आणि एक इमोशनल त्याला टच असतो, एक भावना असतात। तशा भावना या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये या कोल्हापूरकर वासियांच्या आहेत आणि आमच्या देखील आहेत। खास हे नाट्यगृह राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यासाठी खास ते परदेशी गेले, रोमला गेले आणि नाट्यगृह आणि खास बाग हे जे मैदान आहे हे लागून त्या काळामध्ये त्याची निर्मिती झाली। 109 वर्ष ही जुनी इमारत, ऐतिहासिक इमारत, आज इमारत पूर्णपणे सागवान लाकडाची त्या काळामध्ये बांधली गेली। आजही त्याचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर जी काय घडणावळ आहे ती पाहिल्यानंतर अशा वास्तू पुन्हा होणे नाही अशा प्रकारची घडणावळ त्या काळामध्ये केली। परंतु आता मी कलावंतांनाही भेटलो, अनेक लोक पुढे येत आहेत मदतीचा हात देण्यासाठी, किंबहुना एक त्यांचं म्हणणं पुन्हा केशवराव भोसले जसेच्या तसे आम्हाला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ हे जे नाट्यगृह आहे हे नाट्यगृह जसं होतं पूर्वी तसंच पुन्हा उभं राहावं अशा प्रकारची भावना कलाकारांची, कलावंतांची आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर नागरिकांची देखील आहे। आणि म्हणून यामध्ये मला वाटतं जेवढे कलावंत आहेत ते कलावंतांनी कधी ना कधी या नाट्यगृहामध्ये आपला कला पेश केली असेल, कला सादर केली असेल, आपले नाटकाचे शो केले असतील आणि त्यामुळे ह्याच्याशी फार जिव्हाळ्याचं नातं आहे। आणि म्हणून मला देखील खूप फोन आले, खूप मेसेजेस आले आणि जेव्हा हे 8 तारखेला ही घटना घडली त्यावेळी देखील एक मला एक वेदनादायी ते चित्र आणि घटना होती। त्यामुळे आम्ही नक्कीच शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आपलं आहे माहितीचं आणि कलावंतांचा देखील आदर करणारं आहे।
आणि श्रोत्यांचाही आदर करणार आहे. आणि म्हणून हे आत्ताच मी इथे उभा असताना अनेक आर्किटेक्चर आले, कलावंत आले, ते सगळेजण येऊन पुढे याला एक सहकार्याची भावना त्यांनी दाखवली, याचा अर्थ या वास्तूशी त्यांचं अतिशय जे भावनिक नातं किती घट्ट होतं याचं एक प्रचिती येते. आणि म्हणून याची संपूर्ण चौकशी देखील आपण लावलेली आहे, उच्चस्तरीय चौकशी होईल. फॉरेन्सिक लॅबची लोकं या ठिकाणी, टेक्निशियन देखील आज येऊन गेले, त्याच्यावर पोलीस देखील चौकशी करतात. ठीक आहे, हा चौकशीचा भाग आहे, त्याच्यामधून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढचं जे काय व्हायचं ते होईल. परंतु हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आयुक्त आणि कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा, आणि तो 5 कोटीचा विमा आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे 25 कोटीचं. त्यामुळे यामध्ये 20 कोटींची आवश्यकता आहे. सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे, त्यामुळे 20 कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील. 20 कोटी विम्याचे आणि 20 कोटी असे 25 कोटीमध्ये हे नाट्यगृह जसंच्या तसं उभं राहील आणि एकदम युद्ध पातळीवर हे नाट्यगृह पुन्हा या कोल्हापूरकर वासियांच्या सेवेशी उभं राहील अशा प्रकारची या ठिकाणी जे काही काम करायचं ते होईल. आणि खरं म्हणजे केशवराव भोसले यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. महानगर न्यूजसाठी संभाजी चौगले, कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी महानगर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.